सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. एका तरुणीचं वस्तीत राहणाऱ्या युवकावर प्रेम जडलं. दोघांनी काही दिवसाच्या ओळखीतच प्रेमविवाह देखील केला. काही वर्षांनंतर तिने मिस कॉल आलेल्या दुसऱ्याच एका युवकाशी सूत जुळवले. तिने पहिल्याला सोडून दुसऱ्याशी प्रेमविवाह केला. काही दिवसातच ती पुन्हा तिसऱ्याच्या प्रेमात पडली आणि तिने तिसऱ्याशीच घरोबा केला. प्रेमात दगा मिळाल्याने दुसऱ्या पतीने तिच्या पहिल्या पतीचा शोध घेतला आणि दोघेही पोलिसांच्या भरोसा सेलला तक्रार करायला आले आणि न्यायाची मागणी करू लागले. त्यांची तक्रार ऐकून आता पोलीसही चक्रावले आहेत. धीरज वय 25 हा मिस्त्री असून तो नागपूरच्या वाठोड्यात राहतो, तर ललिता वय 18 हे मूळची ग्वाल्हेरची असून मोठ्या बहिणीसह कामाच्या शोधात नागपूरमध्ये आली. धीरजची ओळख वस्तीत राहणाऱ्या ललिताशी झाली आणि काही दिवसातच त्या दोघांचं सूत जुळलं आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी 2 महिन्यातच पळून जाऊन प्रेमविवाह देखील केला आणि संसार थाटला. त्यांच्याकडून तिला एक मुलगा देखील झाला. या दरम्यान तिला पवन वय 25 राहणार औरंगाबाद या युवकाचा मिस कॉल आला. त्यातून दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. दोघांचाही एकमेकाशी संपर्क वाढला आणि ती पवनच्या प्रेमात पडली. तिने पवनला नागपूरला बोलवले, त्याला अविवाहित असल्याचे सांगितले. पवनने थेट नागपुरातच काम शोधले आणि तिच्याशी प्रेमविवाह करण्याची तयारी दर्शवली. तिने पती धीरजला गावी जात असल्याचे सांगून पवनसोबत पळ काढला. दोघांनी एका शिवमंदिरात प्रेमविवाह केला आणि सोनेगावात संसार थाटला. दुसरीकडे धीरज तिच्या विरहात दारू प्यायला लागला. पुढे काही दिवसातच ललिताचे इंस्टाग्रामवरून सचिन नावाच्या युवकाशी सूत जुळलं. पवन घरी नसताना सचिन तिच्या घरी यायला लागला. तिच्या प्रेमात सचिन फार वेडा झाला. त्याने तिला पळून जाऊन लग्न करण्यासाठी तयार केले. दरम्यान काही दिवस वाट बघून दोघांनीही पळ काढला. ललिताचा दुसरा पती पवनने पहिल्या पती धीरजचा शोध घेतला. दोघांनीही पत्नीवर हक्क दाखवत तिला शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्या दोघांना ती सचिनसोबत राहत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे दोघेही पत्नीला मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी भरोसा सेलला पाठवले. पहिला पती म्हणतो, माझ्याकडून ललिताला मुलगा आहे त्यामुळे ती माझी पत्नी आहे. तर दुसरा पती लग्नाचे छायाचित्र, पुरावे आणि साक्षीदारांचे दाखले देऊन ललिता माझीच पत्नी असल्याचा हक्क दाखवतो. पोलिसांनी त्यांच्या पत्नीला फोन केला असता ती म्हणते की माझा जीव तिसऱ्यातच गुंतलाय. मात्र आता या प्रकाराने पोलीस देखील संभ्रमात पडले. या प्रकरणात भरोसा सेलकडून काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.